आज नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस शालेय शिक्षणमंत्री शिक्षक आमदार त्याचसोबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची शालेय व्यवस्थापनामधील अडचणी त्याचसोबत समस्या या विषयांवरती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी आहे ती होणार आहे झूम ॲपद्वारे तर यामध्ये नेमकी कोणते कोणते विषय जे आहेत ते चर्चेले जाणार आहे याविषयी मात्र त्या पत्रामध्ये कोणतलाही उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे यामध्ये शिक्षकांना काय वाटतं आहे शिक्षक आमदारांकडून काही माहिती आलेली आहे काय याची थोडक्यात संबंधित जी सद्यस्थिती आहे ती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सध्या शाळा सुरू करण्याचा जो काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापिका वर्षताई गायकवाड यांनी वेगवेगळ्या वेग न्यूज जे वृत्तपत्र आहे त्याचसोबत प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की सतरा ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा विचार जो आहे तो सध्या सुळ सुरू आहे आणि त्यामुळं यामध्ये हे जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं जे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे यामध्ये शक्यतो शाळा सुरू करण्याविषयी चर्चा होणार आहे का असा देखील प्रश्न शिक्षकांना आता पडलेला आहे कारण शिक्षकांचे प्रलंबित जे प्रश्न आहे ते खूप महत्त्वाचे आहे यामध्ये अघोषित शाळा असतील त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील प्रचलित धोरण असेल थकीत वेतन असेल हे प्रश्न जे आहेत ते शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न आहे आणि यामुळे शिक्षक जे आहे ते आर्थिक प्रश्नांमधून जात आहे आर्थिक प्रश्नांना सामोरे जात आहे वीस वर्षापासून शिक्षकांना पगार नाही आहे आणि देखील अजूनही शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्याचसोबतच शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून अजूनही uh, हे प्रश्न जे आहे ते सोडवले जात नाही आहे आणि त्यामुळं कुठंतरी शिक्षकांना हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे असं वाटत आहे आणि आत्ता नुकतीच ही जी माहिती आलेली आहे का व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शिक्षक आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री यांची होणार आहे तर यामध्ये प्रामुख्याने शाळा सुरू करण्यावरती चर्चा होणार आहे का असा देखील कल जो आहे तो शिक्षकांना वाटत आहे यामध्ये शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे देखील प्रश्न जे आहे ते या मीटिंगमध्ये मांडावे याकरिता सर्व शिक्षकांनी जे आहे ते शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांना सातत्याने संपर्क करून फोनद्वारे संपर्क करून त्यांना जे अघोषितचा प्रश्न असेल त्रुटीपूर्ततेचा प्रश्न असेल त्याचसोबत प्रचलित धोरणाचा प्रश्न असेल या संदर्भात देखील आवाज जो आहे प्रश्न जो आहे तो मांडण्याकरिता सांगावा असं देखील वेगवेगळ्या शिक्षकांकडून संपर्क सध्या होत आहे आणि त्याविषयी माहिती देखील समोर येत आहे कारण हे देखील प्रश्न अत्यंत तेवढेच गंभीर आहे आता शाळा काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती कमी झालेली आहे, आहे, देखेल देखेल आहे।, आहे त्या ठिकाणी काही ज्या शाळा आहेत त्या देखील सुरू देखील झालेल्या आहे काही जिल्ह्यांमध्ये अजून देखील शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या नाही आहे आणि त्यामुळंच नेमकी शाळा चालू करत असताना किंवा ज्या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या आहे त्यामध्ये नेमकी प्रशासकीय बाबीमध्ये शालेय व्यवस्थापनामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येत आहे याविषयी देखील चर्चा जी आहे ती होऊ शकते कारण यामध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदार देखील उपस्थित आहे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहे तर या मिटिंगमध्ये शिक्षकांचे प्रश्न चर्चेले जाणार का हा जो आहे तो कळीचा मुद्दा आहे कारण पत्राचा जो पत्रामध्ये जो संदर्भ देण्यात आलेला आहे पत्राचा जो विषय आहे तोच विषय आहे शालेय व्यवस्थापनामधील अडचणी आणि समस्या आता यामुळं ह्या विषयामुळं शिक्षकांना वाटत आहे की आपले प्रश्न जे आहे ते शक्यतो या मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घेतले जाणार नाही यामध्ये त्रुटिपूर्तता आघोषित शाळा प्रचलित धोरण हे जे थकीत वेतन हे जे प्रश्न जे आहे ते एखाद्या वेळेस या मध्ये घेतले जाणार नाही असं कुठंतरी शिक्षकांना वाटते कारण सध्या शाळा सुरू करण्याकडं कर जास्त कल जो आहे तो चाललेला आहे आणि त्यामुळं शक्यतो हा जी ही जी, जी मीटिंग लागलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झूम ॲपद्वारे यामध्ये फक्त शाळा चालू करण्याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडथळ्या असतील समस्या असतील त्यावरती चर्चा जी आहे ती केली जाऊ शकते परंतु आता हे होत असताना शिक्षक आमदारांनी देखील शिक्षकांचा विचार केला पाहिजे अनेक वर्षांपासून शिक्षक जे, आए, जे आहे ते विनावेतन काम करत आहे जे वीस टक्के चाळीस टक्के वेतनामध्ये आलेले आहे त्यांना अजूनही थकीत वेतन जे आहे काही महिन्याचं पगार झालेला आहे काही महिन्याचा अजूनही पगार झालेला नाही आहे त्यामुळे शिक्षक आर्थिक विवंचनेमध्ये फसलेला आहे त्यामुळे शिक्षकां शिक्षक आमदारांनी जरी शिक्षकांची बाजू जी आहे ती लावून धरली पाहिजे कारण अघोषित शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन असेल त्यासोबत आज आपण बघितलं की आ, का डेप्युटी डायरेक्टर तर असेल शिक्षण अधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन जे आहे ते शिक्षकांकडून झालेले होते यामध्ये ढोलबजाव आंदोलन असेल असे वेगवेगळे जे आंदोलन जे आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो आज पाहायला भेटलेला होता आणि नंतर आता पुन्हा पंधरा ऑगस्टपासून शिक्षक आमदारांच्या घरासमोर जे आहे ते धरणे आंदोलन करण्याविषयी देखील शिक्षक संघटनांनी चेतावणी जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टपर्यंत हे प्रश्न शिक्षकांच्या अघोषितचे असेल प्रचलित धोरणाचा प्रश्न असेल त्रुटीपूर्ततेचा प्रश्न असेल थकीत वेतनाचा प्रश्न असेल तो मार्गी लागणार का मार्गी जर लागला नाही तर पुन्हा शिक्षक आमदारांच्या दारासमोर पुन्हा जे धरणे आंदोलन असेल हे धरणे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे शिक्षकांकडून यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक त्यामध्ये सहभागी असणार आहे आणि या आंदोलनाला शिक्षक समन्वय संघ असेल त्यासोबत गजानन खैरे सर यांची जी संघटना आहे नवयुग शिक नवयुग क्रांती शिक्षक संघटना या संघटनेचा देखील पाठिंबा जो आहे तो मिळत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आंदोलन जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या शिक्षक संघटनेकडून प्रचलित धोरण त्रुटिपूर्तता अघोषित शाळा थकीत वेतन याविषयी झालेले पाहायला मिळणार आहे परंतु त्यामधून आउटपुट जो आहे तो कशा पद्धतीने समोर येतो कारण यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी त्याची दखल घेतली पाहिजे कारण खालचे जे शालेय शिक्षण विभागातील जे अधिकारी असतात ते फक्त लेखी देतात परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये कारवाई जी आहे त्यामध्ये पुन्हा उशीर जो आहे तो करतात याचंच उदाहरण जर आपण बघितलं तर खैरे सरांचं जे आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये पंधरा दिवसात अघोषित शाळांची माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं होतं परंतु प्रत्यक्षात पुन्हा पत्र जेव्हा पाठवलेलं होतं पत्रव्यवहार केलेला होता त्यानंतर पत्रव्यवहारामध्ये जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये हे पत्र पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की एका महिन्यामध्ये हे ज्या ह्या ज्या शाळा आहे त्या मंत्रालय स्तरावरती पाठवल्या जातील म्हणजेच मध्ये या शाळा ज्या आहे या शाळा मंत्रालय स्तरावरती पाठवल्या जातील असं एकंदरीत कल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आधी देखील काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी देखील सांगितलेलं होतं की या ज्या शाळा आहे त्या पंधरा पर्यंत मंत्रालय स्तरावरती पाठवल्या जातील असं देखील शिक्षक आमदारांकडून पदवीधर आमदारांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं या शाळा आता कधी मंत्रालय स्तरावरती जात आहे हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे त्याचसोबत जे त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांची माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती था गेलेली आहे आणि मंत्रालय स्तरावरती गेल्यानंतर या शाळा ज्या आहेत त्या अनुदानासाठी पात्र होणं एवढ्या दिवसामध्ये अपेक्षित होतं परंतु अजून देखील या शाळा ज्या आहेत त्या अनुदानासाठी पात्र घोषित झालेल्या नाही आहे आणि त्यामुळं त्रुटीपूर्ततामधील जे काही शिक्षक आहे ते देखील आर्थिक विवंचनेमध्ये आता फसलेले आहे अजूनही वीस वर्षापासून पगार जो आहे तो सुरू झालेला नाही आहे आणि त्यामुळं या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांच्या याद्या लवकरात लवकर घोषित कराव्या कारण आता आंदोलनाची देखील ज्या पद्धतीने आंदोलन होणं पाहिजे त्या पद्धतीची संख्या जी आहे ती करोनामुळं म शिक्षकांना ठेवता येऊ राहिली नाही आहे आणि त्यामुळं मोठं देखील आंदोलन जे आहे ते उभारता येत नाही अशी देखील शिक्षकांची एका पद्धतीने जी विवंचना जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळं आता जी काही संख्या आहे त्या संख्येमध्येच आंदोलन करत पुढं जे आहे ते जावं लागणार आहे यामध्ये काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलेलं होतं की या ज्या शाळांना आपण जे पुढचं अधिवेशन आहे म्हणजे डिसेंबरमध्ये जे अधिवेशन होणार आहे हिवाळी अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये यांचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवणार आहोत असं देखील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे आता हा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये सगळा त्रुटी पूर्तता आघोषित शाळा आणि प्रचलित धोरणाचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशवेशनामध्ये सोडवला जाणार का हेही पाहणं औचित्याचा आता था ठरणार आहे